होते चेंडू खाली, परंतु चेंडू खाली विकास पोहोचू शकले नाही आणि तद्वर मात्र आपण पाहतोय 5 धावा धावफलकावर। टॉस जिंकला जरूर, परंतु टॉस जिंकल्यानंतर फिल्डिंग करण्याचा प्रयत्न इथे झालेला आहे। कमी धावसंख्येवर एसबीसीसीला ठेवायचं आणि तदनंतर आपल्या गोल फलंदाजांनी कारनामा करायचा, ही रणनीती जरूर मैदानात पाहायला भेटतो। क्या बात आहे, सुंदर चेंडू होता इथे आपण पाहतोय, सुरक्षित यांना हा चेंडू काही समजला नाही, पंचांचा इशारा येत नाही आतापर्यंत, परंतु चेंडू हा बॅटला जरूर स्पर्श केलेला आहे। या एक धावेने धावफलक आपण पाहतोय 6 वर पोहोचलेला आहे। पहिलं षटक अनिकेतच्या माध्यमातून चालू आहे। अनिकेत म्हटलं की रुईस इलेव्हन सांदोशी संघाचा कंजूस कंजूस आणि कंजूस गोलंदाज, हे असणं खूप गरजेचं आहे, कारण तुम्ही तुमच्या संघासाठी ती कामगिरी चांगली आहे, कंजूशी चांगली आहे आणि तुमचा इकॉनॉमी रन रेट खूप छान असणार आहे, ती गोलंदाजी येणं गरजेचं आहे। इथे समोरच्या दिशेने आक्रमण केलेलं आहे, परंतु चेंडू हवेत, विकेटचं पतन, पहिल्या विकेटचं पतन। असणार आहे कॅमेरामॅन रेहमान, जर आमच्या प्रणयकडे पण नंतर या, जेव्हा डीजे वाजेल तेव्हा नक्कीच हा थोडासा तुम्हाला त्यांचं इंट्रोडक्शन पाहायला भेटलं, येणाऱ्या काळात हा जलवा जरूर वाढणार आहे। अनिकेत कोरपे सॉरी अनिकेत सकपाळ याच्यासाठी या विकेटसाठी 100 रुपये जरूर आलेले आहेत चेतन कोरपे यांच्याकडनं। प्रत्येक विकेटसाठी 100 रुपयाचं कॅश प्राईज असणार आहे, ते नक्कीच अनिकेतला मिळालेलं आहे। दरम्यान आपण पाहतोय या विकेटचं पतन झालं आणि षटक क्रमांक पहिलं मैदानात समाप्त आलेलं आहे। एक गड्याच्या बदल्यात 6 धावा जिथे आपण पाहतोय, आपण पाहतोय सांदोशी संघ गोलंदाजी करतोय, कुठे कुठेतरी आपण पाहतोय याही रुई इलेव्हन कोंडरण संघ गोलंदाजी करतोय, याही गोलंदाजीला तोड देणारी आता गोलंदाजी जरूर लावं लागेल। तर इथे मात्र नवीन बॅटर मैदानात दाखल होत आहेत अमन पवार दाखल होत आहेत। आपण पाहतोय एसबीसीसी सांदोशीच्या माध्यमातून अमनला आता जबाबदारी ठेवावी लागेल। एक गड्यांच्या मोबदल्यात 6 धावा जिथे पहिले षटक समाप्तीनंतर नवीन गोलंदाज मैदानात लावला जातोय, संजय दाखल होत आहेत। संजय यांनी सुद्धा मागच्या मॅचमध्ये चांगली गोलंदाजी केली, मागच्या मॅचमध्ये तुम्ही सर्वांनी चांगली गोलंदाजी फलंदाजी केली म्हणून दुसऱ्या सामन्यामध्ये दाखल झालात, परंतु आता ते सातत्यपूर्ण कामगिरी करणं गरजेचं आहे। संजय आहेत, तर समोर आहेत सुरक्षित मोरे, सुरक्षितला सुरक्षित ठिकाणी न्यायचं आहे आपल्या एसबीसीसी संघाला। पुन्हा एकदा डान्सिंग डाऊन डेव जरूर विकेट येत आहे, थोडंसं पदत आली ते कमी होतं पण जरूर पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न झाला, परंतु चेंडूपर्यंत पोहोचू शकले नाही, चेंडू आणि फळीचा संपर्क होत नाही। याही इथे आपण पाहतोय, इथे निर्धाव चेंडू जातोय, इथे पाहतोय संजय यांचा चांगला चेंडू, अमन सुरक्षित यांना मात्र हा चेंडू जरूर समजला नाही। पुन्हा एकदा इथे पुढे येऊन सरसावून हवे चेंडू आहे, चेंडू खाली क्षेत्ररक्षक येते, चुकी केली जाणार नाही आणि इथे सुरक्षितला सुरक्षितरित्या परत पाठवलेला आहे, विकेटचं पतन। आपण पाहतोय पुन्हा एकदा मैदानात जाऊया जिथे 2 गड्यांच्या बोबदल्यात 6 धावा धावफलकावर आणि इथे संजय मात्र गोलंदाजी करत आहेत। जिथे संजयच्या या चेंडूवर फटका मारण्याचा प्रयत्न केलाय, परंतु याही विकेटला आपण पाहतोय चेतन कोरपे यांच्याकडून 100 रुपयाचं कॅश प्राईज जरूर आलेलं आहे अनिकेत याला कॅश साठी।
इथे पुलटॉस जरूर होता, वाया गेलेला आहे, निराश निराश आणि निराश असतील आपण पाहतोय राहुल हे निराश बॅटर असतील, कारण माहिती होता हा खऱ्या अर्थाने फुलटॉस चेंडू होता. आयुष्यात अण्णाचा कण कधी वाया घालवायचा नसतं आणि क्रिकेटमध्ये फुलटॉसचा चेंडू कधी वाया घालवायचा नसतं. दोघांची किंमत एक मोठी असते, कारण आयुष्यात अण्णाच्या कणाने तुमचा पोट भरलं जातं, तुमची भूक भागली जाते, तर क्रिकेटमध्ये फुलटॉसने तुम्हाला षटकार चौकाराची मोठी भूक भागली जाते. वाया गेलेला चेंडू एक धाव येते जरूर, परंतु 1.3 षटकांचा खेळ झालेला आहे, जिथे 7/2 गड्यांच्या मोबदल्यात आपण पाहतोय SBC संघ अजून सुद्धा सुरुवात झालेली आहे. मोठे फटके येत नाही, आलेल्या फटक्यांवर झेल होत आहेत. ओहो, इथे घुटना टेक, तमाशा देख मारण्याचा प्रयत्न, अपील अपील अपील, मोठं अपील जरूर केलं गेलं, परंतु पंच तटस्थ आहेत. इथे मात्र अपील पंचांच्या माध्यमातून अजून तरी फेटाळून ठेवलेलं आहे आणि बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचा जर विचार केला तर 42 नियम आहेत, मुख्य नियम, त्यापैकी 27वा नियम आहे तुम्ही मैदानात अपील करू शकता आणि याही अपिलाला फेटाळून आपले पंच पॅनल जरूर लावू शकतात. तोच मैदानात आपण पाहायला गेला किस्सा आणि येतोय या डॉट चेंडू नंतर पुन्हा एकदा संजय आपल्या षटकातील पुढच्या चेंडूसाठी, जिथे अमन पवार या फलंदाजासाठी. इथे उजव्या एसटीच्या खूपच बाहेर पंच सुधीर आमच्याकडे वळतील आणि याही आता गोलंदाजाला दंडित करण्यात आलेला आहे. उजव्या एसटीवर ठेवायचं आणि तिथून कुठेतरी एक वेगळी व्यूहरचना असली गेली, परंतु इथे याही चेंडूवर मोठं अपील जरूर झालं. कुठेतरी पंचांवर दडपण आणायचं आणि या दडपणात बरंचसं काही वेगळं काम करायचं का, ही रणनीती असते आणि मैदानात ती रणनीती जरूर पाहायला भेटली. ही चांगली रणनीती आहे, आपल्या आपल्या गोलंदाजाला कारणीभूत चांगली सक्षम करणारी रणनीती जरूर मैदानात पाहायला भेटली. पुन्हा एकदा इथे इथे काय घडतंय तर अमन 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 पवार सपशेल इथे मात्र खऱ्या अर्थाने फेल ठरतायत. याही चेंडूवर प्रहार होऊ शकला नाही, एक एक चेंडू चांगला टाकलो जातोय आपण पाहतोय संजय जाधवच्या माध्यमातून. संजय मात्र चांगली गोलंदाजी करत आहेत, आतापर्यंत संजय याने तब्बल 5 चेंडू हाताळले, जिथे 2 आपण पाहतोय धावा खर्च केल्या, 1 विकेट घेतली. अजून सुद्धा 1 चेंडू येणं बाकी आहे, धावफलकावर 2 बाद 8 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत, जिथे आपण पाहतोय SBC संघ फलंदाजी करताना. पुन्हा एकदा अमन हा चेंडू टोळवेल का, काय पुन्हा एकदा संजय चांगला चेंडू टाकेल का, क्या बात आहे. याही चेंडूवर प्रशंसा करावी लागेल, जरी एक धाव आली तरी चांगला चेंडू होता. याही चेंडूवर हात फैलावता आले नाही अमनला, षटक क्रमांक 2 मैदानात इथे संपतोय. 2 षटकांती आपण पाहतोय 9 धावा धावपलकावर, जिथे संजय जाधव याचा षटक क्रमांक 2 संपलेला आहे. 2 षटकांती आपण पाहतोय 9 धावा धावपलकावर 2 गड्यांच्या मोबदल्यात 2 विजेते संघ, 2 शेअर आहेत, परंतु या शेअरला आता लढावं लागेल, टक्कर द्यावी लागेल आणि ही टक्कर मित्रांनो काटे की टक्कर असणार आहे. क्रिकेट आहे, या क्रिकेटमध्ये तुम्हाला विजयी व्हावं लागेल. जसं नेहमी आपण संबोधलं जातं की एका मेळ्यात 2 तलवार राहू शकत नाही आणि मित्रांनो आपण पाहतो एका सामन्यात 2 विजयी होऊ शकत नाही, विजयी एकच होईल, कोणतरी पराजित होईल, पण जो चांगला सातत्यपूर्ण चांगली कामगिरी करेल तो विजयी होईल आणि जो सातत्यपूर्ण फेल होईल तो मात्र सामन्यात पराभव होईल. क्रिकेट दोघांकडे आहे, क्रिकेट सगळ्यांकडे आहे, परंतु या वेळचं सर्वात चांगलं क्रिकेट कोणाकडे येतंय हे नक्कीच तो विजयी होऊ शकते, कारण भले भले कालपर्यंतचे कागदावरचे वाघ आज मात्र पूर्णपणे फेल झालेले आहेत. ज्या फलंदाजाकडनं ज्या गोलंदाजाकडनं या नाते विभागाला बऱ्याचशा प्रतीक्षा होत्या की काहीतरी हे करतील, ते सपशेल फेल झालेले आहेत आणि अशाच वेळेला ज्यांच्याकडे कोणत्याही नजर नव्हती असे हिरे नवोदित हिरो मैदानात दाखल झालेले आहेत. मैदानात काय घडणार तिसऱ्या षटकासाठी हे पाहणं खूप लाजमी असणार आहे, कारण मैदानात आपण पाहतोय जिथे पाण्याची कमतरता जरूर जाणवते, पाणी वारंवार पोचवलं जातंय आणि नक्कीच मित्रांनो जेव्हा लागेल तेव्हा पाणी जरूर वापरा, कारण आपल्या शरीरातलं पाणी वारंवार कमी होत आहे आणि हे पाण्याची जी मेंटेन पातळी आहे ती ठेवणं गरजेचं आहे. खेळ थोडा थांबला तरी चालेल, परंतु पाणी खऱ्या अर्थाने गरज आहे. पहिला चेंडू इथे अक्रॉस पद्धतीने मारण्याचा, इथे डीप्स आपण पाहतोय मिड विकेटचा क्षेत्ररक्षक पकडतोय, झेल होतोय, खेळ खल्लास.
विकास कोरपे आपण पाहतोय याही वेळेला विकास कोरपे पहिल्याच गोलंदाजीसाठी येतोय वैयक्तिक पहिलं आणि संघाचं तिसरं नऊ धावा दोन गड्यांच्या मोबदल्यात आपण पाहतोय जिथे तीन गड्यांच्या मोबदल्यात जिथे विकास यांचा पहिला चेंडू जरूर झाला पहिल्या चेंडूवर मिडविकेटच्या वरून मारण्याचा प्रयत्न झाला परंतु प्रयत्न फसतोय विकेटचं पतन होते आणि याही वेळेला आपण पाहतोय एक चांगली सफलता जरूर पाहायला भेटते आणि इथून विकास पुन्हा एकदा बॅटिंग साठी सज्ज आहे निलेश आपण पाहतोय बॅटिंग साठी सज्ज आहेत याही वेळेला धावा येणं गरजेचं आहे परंतु त्या धावा येतील का इथे विकास कशा प्रकारे गोलंदाजी करेल की निलेश इथे उजव्या एसटीच्या बाहेर टाकलेला चेंडू याही चेंडूला शरीरापासून लांब खेळण्याचा प्रयत्न केला गेला बॅटर निलेशच्या माध्यमातून अक्षय रिंगे यांच्याकडून निलेश यांच्यासाठी षटकार हॅट्रिकसाठी 500 रुपयाचं कॅश प्राईज असणार आहे अक्षय रिंगे आमच्यासोबत जोडलेला आहे ॲज अ स्कोरर म्हणून एक चांगली भूमिका त्यांच्यामार्फत केली जाते अक्षय रिंगे यांना चित्रगुप्त संबोधलं जाईल कारण प्रत्येकाची कुंडली लिहिली जाते कोण जेल सोडतोय कोण जेल घेतोय कोणी चांगली कामगिरी केली इथे मात्र बॅटची कडा जरूर स्लिपमध्ये चेंडू ट्रॅव्हल होईल जिथे पुढे चेंडू गेल्यानंतर निर्धारित क्षेत्रामध्ये घोषणा होईल एक धावेची धाव फलक आपण पाहतोय एसबीसी संघ जाऊन पोहोचलेला आहे तब्बल 10 धावा जिथे तिसरं षटक अर्ध्याहून संपलेलं आहे तीन चेंडूंचा खेळ झालेला आहे विकासच्या तिसऱ्या षटकातील आता धावं येणं गरजेचं आहे ही वेळ मित्रांनो आहे आणि वेळेला खूप महत्व आहे आपल्या पाठीमागे नदी आहे या नदीत आपण जेव्हा पाणी असते तेव्हा आपण पाहतोय ते मासे आहेत त्या किड्यांना खातात परंतु नदीतले जेव्हा पाणी संपतो त्या किडे त्या माशांना खातात वेळ प्रत्येकाची येते परंतु वेळेवर काम करणं गरजेचं आहे सांदोशी आता वेळ तुमची आहे धावा येणं गरजेचं आहे परंतु त्या धावा आता वेळेवर येणं गरजेचं आहे याही वेळेला जोरदार प्रहार जरूर झाला परंतु फटका कार्पेट साईडने होता ऑन साईडला होता जदवर एक धाव घेतली जाईल तोपर्यंत चेंडू येईल धावफलक 11 वर जाऊन पोहोचलेला आहे जिथे तीन गड्यांच्या मोबदल्यात तिसरं षटक आपण पाहतोय प्रगतीपथावर असताना सामना मित्रांनो चार षटकांचा आहे इथून सहा चेंडू येतील हा षटक संपल्यानंतर विकास क्या बात है गोलंदाजी आतापर्यंत चार चेंडू मध्ये दोन धावे खर्च केल्यात एक विकेट घेतलेले आहे विकासचं पृथक्करण एनालिसिस खूप छान आहे आणि हे एनालिसिस खऱ्या अर्थाने आपण पाहतोय रुई 11 कोंड्रन संघाला लाभदायक आहे आल्हाददायक आहे चांगलं आहे इथे ब्लॉकॉल पद्धतीचा चेंडू ऑन साईडला जरूर टोलवला आहे इथे पाहतोय आपण चेंडू मात्र मिडविकेटच्या दिशेने जो क्षेत्ररक्षक येतोय जोपर्यंत फेकेल तोपर्यंत एक दोन धावा जरूर अर्जित केल्या गेल्या याही दोन धावेने धावफलक पुढे जातोय 13 कासव गतीने चाललेली ही धावसंख्या तुम्ही शर्यत जिंकायची असेल समोर ससा आहे प्रत्येक वेळेला ससा झाडाच्या आड झोपेल असं नाही पहिली दुसरीतली गोष्ट आहे कारण हल्ली ससे सुद्धा खूप हुशार झालेले आहेत त्यामुळे ती तो किस्सा जरी ऐकायला चांगला असला तरी सातत्यपूर्ण तशा घटना घडणार नाही त्यामुळे तुम्हाला आता सुसाट वेगाने जाणं गरजेचं आहे या धावा तुम्हाला मारक आहेत तारक आहेत षटक क्रमांक 3 विकासचं मैदानात संपतोय आणि तीन षटकांती धावा झालेल्या आहेत तीन गड्यांच्या मोबदल्यात फक्त आणि फक्त 14 या धावा खूप कमजोर आहेत या धावा तुम्हाला फायटिंग टोटल पर्यंत नेणार नाहीत सहा चेंडू येतील मित्रांनो अजून सुद्धा धावा बनवू शकतात SBI संघ आता टॉप गिअर जाणं गरजेचं आहे आता फर्स्ट सेकंडला जर गेला तर तुमची मंजिल तुम्हाला कधीच येणार नाही तुम्हाला जर मंजिल पर्यंत जायचं असेल तर आता टॉप गिअर टाकावं लागेल एक्सिलेटर वाढवावं लागेल आणि येणार काळात धावा 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 आणि धावा घ्यावं लागतील कारण क्रिकेटमध्ये धावांसाठी धावाधाव केला जातो याहीपेक्षा सत्य काहीच नाही आणि तेच मैदानात येईल का SBC साठी परंतु टीम मीटिंग जरूर आलेली आहे या टीम मीटिंगमध्ये चर्चा केली जाते या चर्चा आता मात्र केली जाईल की शेवटचं षटक कोणाकडे द्यायचं शेवटचं अंतिम स्लॉगवरचं षटक कदाचित कर्णधार स्वतः येतील ज्यांनी मगाशी 6 चेंडू आणि 14 धावांचं षटक हाताळलं आणि आपल्या संघाला एक विजयी पाऊल टाकलं गेलं तेच मयूर धाडवे हे गोलंदाजीसाठी सज्ज होतील मागे जाऊया तीन षटक झालेले आहेत तीन गडी बाद झालेले आहे 14 धावा आतापर्यंतचा इकॉनॉमी रन रेट पाहायला गेला तर आपण पाहतोय 4.67 चा आतापर्यंत रन रेट आहे आणि प्रोजेक्टिंग स्कोर पाहायला गेला तर ह्याच रन रेटने गेले तर 18-19 धावा येतील या खूप कमजोर असतील या कमजोर धावा या वादला टिकणार नाही यासाठी तुमचं घर पक्क पाहिजे तुमचं छप्पर पक्क पाहिजे आणि त्यासाठी आता प्रयत्न करणार आहेत बॅटर राहुल हे करणार आहेत राहुल यांच्यासाठी आपण पाहतोय मयूर दाडवे कशा प्रकारे गोलंदाजी केली जाईल फलंदाज की गोलंदाज की फलंदाज कोण होणार हवी या शेवटच्या षटकामध्ये इथे पहिला चेंडू उजव्या एसटीच्या खूपच बाहेर शपल होऊन मारण्याचा जरूर प्रयत्न राहुल यांचा होता परंतु चेंडू 10-11 एसटीवर आणि
वाइट। वाजला की रेहान तुम्ही जरा आमच्याकडे या एक नवीन बैटर मैदान समीर दाखल आहेत। समीर सुद्धा अजून सुद्धा आपण पाहिलं गेलं तर चार चेंडू शेष आहेत। याही चार चेंडूवर काय कारनामा करताय, धावा येतील का? तर याही वेळेला धावा जरूर मारलाय फटका, चेंडू खाली, क्षेत्ररक्षक येत आहेत, पकडला जाईल झेल, खेळ खल्लास फलंदाजाचा समीर। पतन होते जिथे पांच गड्याच्या मोबदल्यात 16 धावा धावपळकावर शेवटचा अंतिम विकेट षटक चालू आहे मैदानात। याही वेळेला आपण पाहतोय धावा कमजोर झालेले आहेत, एक या धावा खूप कमजोर धावा आहेत। येणाऱ्या काळात तुमचा संघ किती अडचणी देतील हे वेगळं सांगण्याची गरज नाही, धावा येणं गरजेचं आहे। परंतु मयूर शेडगे क्या बात है, गोलंदाजी, याही गोलंदाजाने कारनामा जरूर केलेला आहे। इथे मात्र मोठा फटका जरूर आलाय, परंतु फटक्याखाली क्षेत्ररक्षक येत आहेत, पकडला जाईल झेल आणि पुन्हा एकदा खेळ खल्लास। तर आणखी एक विकेटचं पतन होतंय आपण पाहतोय, नका पतन होतंय 16 धावसंख्ये 15 धावा धावपळकावर जिथे 6 गड्यांच्या मोबदल्यात। आज मात्र एसबीसी सांदोशी संघ थोडासा अडचणीत आलेला आहे, बॅटरने केलेली निराशा, महत्वपूर्ण लढत आहे आणि याही लढतीत आपण पाहतोय फेल होत आहात, परंतु ही फेल येणाऱ्या काळात तुमच्या पराजयाची कहाणी जरूर लिहिली जाईल। नवीन बॅटर मैदानात दाखल जात आहेत मयूर आपण पाहतोय दाढवे, याही गोलंदाजाने आज चांगली कामगिरी। मयूर दाढवे यांच्याकडे आता हॅट्रिकचा चेंडू आहे, लगातार दोन नक्कीच कॅच आला आणि त्यानंतर मयूर दाढवे पुन्हा एकदा हॅट्रिकचा कारनामा करतील का? तर याही चेंडूवर चांगला चेंडू संबोधला जाईल, मागे निघून जातोय, यष्टीरक्षक चांगली कामगिरी करतायत, धावा मात्र येत नाही आणि धावांसाठी धावा धाव मैदानात जरूर चालू आहे। धावा मात्र येत नाही, धावांचा दुष्काळ आता मात्र एसबीसी संघाला आपण पाहायला भेटलाय। 15 धावा जिथे 6 गड्याच्या मोबदल्यात आपण पाहतोय 3.5 म्हणजे एकच चेंडू पहिल्या सत्रातला आहे, काय घडणार, मोठा फटका येईल का कि ही लो स्कोरचा सामना होईल का? इथे मोठा फटका जरूर आला, याही सत्रातील पहिला मोठा फटका म्हणावा लागेल, चौकार षटकारापैकी पहिला चौकार येतोय आणि याही चौकाराने हा मात्र सत्र संपलेला आहे। या चार धावेने धावफलक 19 वर जाऊन पोहोचलेला आहे, जिथे आता 20 धावांची गरज असणार आहे।
स्कोर विचार केला तर कालपर्यंत किंवा आजपर्यंत आतापर्यंत 21 धावा होता आणि आता 19 झालेले आहेत. 20 धावांची गरज असणार आहे रुही 11 कोंडरन संघाला. सौम्य 11 पुनाडे संघाकडून अनिकेतच्या षटकाराला 200 रुपयाचं कॅश प्राइज जरूर असणार आहे. 21 धावांचं लक्ष कशा प्रकारे पार केलं जाईल नक्कीच हा सामना मैदानात चालू होईल. परंतु सामना जिथे चालू होईल तिथे मी थांबतो. पाहत राहा ऐकत राहा राजधानी प्रीमियर लीग पर्व दुसरे. याही पर्वासाठी जे दाखल झालेले आहेत माझे साथी समालोचक किशोरजी गोगडे आपल्या दुसऱ्या सत्रासाठी जोडले जातील. तोपर्यंत नक्कीच रजा घेतो. पाहत राहा ऐकत राहा राजधानी प्रीमियर लीग. मच मनोज वगैरे सर, तर आपण पाहतोय राजधानी प्रीमियर लीग. या लीग मध्ये आलेल्या सर्व तमाम क्रीडा रसिकांचं, मायबाप प्रेक्षकांचं, खेळाडूंचं आणि मान्यवरांचं पुन्हा सहर्ष सहर्ष असं स्वागत. आपण पाहतोय एका बाजूला जर आपण पाहिलं तर SBCC सांदोशी आणि त्यांच्या समवेत रुही 11 कोंडरा या दोन संघादरम्यानचं हे घमासान युद्ध पाहिलं. पहिल्या 4 षटकामध्ये एकंदरीत जर विचार केला तर या स्पर्धेतील सर्वाधिक कमी धावसंख्या म्हणून जिच्याकडे पाहिलं जाईल ती अगदीच आपल्याला धावफलकावरती पाहायला मिळते. तब्बल 19 धावा धावफलकावरती आलेल्या आपण पाहिल्या. आणि अगदी जर आपण ह्या 19 धावा डिफेंड केल्या तर सन्माननीय चेतन शेट कोरपे यांच्या माध्यमातून 2000 रुपयाचं कॅश प्राईज आलं. अगदी जर आपण पाहिलं तर कालच्या दिवसापर्यंत एक रेकॉर्ड ग्राह्य धरला गेला होता. पुनाडेगाव शिवबा 11 पुनाडेगाव या संघाकडनं तब्बल 21 धावा केल्या गेल्या होत्या. अंकुश लांबजे त्या संघाचा संघनायक होता. आज खऱ्या अर्थानं अंकुश का खुश असेल तर त्याच्यापेक्षा कोणीतरी कमी धावसंख्या मैदानाच्या आतमध्ये उभारली गेली आहे. 19 धावा धावफलकावरती आहेत. जो कलंक अंकुशच्या नावे होता तो कलंक आता मात्र कुठेतरी पुसला जातोय. नक्कीच जे रायगडवरून प्रेक्षक लाईव्ह स्वरूपात मॅच पाहत आहेत त्यांच्या माध्यमात नाही ते मात्र कॅश प्राइज येतोय. रुही 11 कोंडरान हा संघ इथून जर ही मॅच जिंकला तर तब्बल 100 रुपयाचं कॅश प्राइज आलंय. संघासाठी 100 रुपये नक्कीच कशा प्रकारे वाटले जातील. नक्कीच पुन्हा गोलंदाजी मागवरती दाखल झाला. अमन पवार समोरच्या दिशेला एक देखणा फटका येतोय. रोशन घाडगे आघाडीला आला त्याच्या बॅटमध्ये एक चांगला फटका आपल्याला पाहायला मिळतोय. सिंगलच्या मदतीने ते मात्र एक धाव धावफलकावरती आलेली पाहायला मिळते. 19 धावांचा करायचा पाठलाग. इथून मात्र 23 चेंडूंचा खेळ बाकी आहे. येणाऱ्या 23 चेंडूमध्ये 19 धावा बनवायच्या. ह्या धावा इथून जर SBCC सांदोशी या संघानं रोखल्या तर चेतन शेट कोरपे यांच्या माध्यमातून 2000 रुपयाचा कॅश प्राईज असणार आहे. अपट्रॅकर बॉल फटका फसलाय शीतरक्षक आले चेंडूच्या खाली केली नाही या चुकी. फलंदाज क्रमांक पहिला बात मयू तर्फे बाग ठेवतो पहिल्या अंडीचे. इथे मात्र पहिला फलंदाज बाद होत असताना पाहायला वाईट बॉलचा इशारा आला. वाईट बॉलच्या इशारानंतर धावफलक पुढे सरसावेल. धावफलकावरती धावसंख्या जाऊन पोहोचली आहे. तब्बल 2 धावा धावफलकावरती पोहोचलेला पाहायला मिळतात. गड्याच्या मोबदल्यामध्ये हे धावफलक आपल्याला पाहायला मिळतोय. इथून 22 चेंडूंचा खेळ बाकी आहे. येणाऱ्या 22 चेंडूंमध्ये इथून मात्र तब्बल 18 धावा बनवायच्या. यावेळेस खोलटापायचा बॉल बॉलर बॅकच्या ड्राईव्हचा हा फटका पण पाहिला. परंतु क्षेत्ररक्षक झालेत पंबल. जिथे मात्र एक धाव होती तिथे आता खऱ्या अर्थानं 2 धावा खर्च कराव्या लागणार आहेत टीम SBCC सांदोशी या संघाला. जिथे आपल्याकडे धावा कमी आहेत आणि कमी धावा आपल्याला रोखायच्या असताना थोडस क्षेत्ररक्षणामध्ये जरूर आपल्याला कामगिरी चांगली करावी लागणार आहे. अगदी त्याच दरम्यान 2 धावा आल्यात. या दुहेरी धावेच्या मदतीनं 4 धावा धावफलकावरती. तर नक्कीच SBCC संघाचा कर्णधार निलेश मोरेला आपण चेंडूचा पाठलाग करत असताना पाहिलं. थोडंसं फंबल जरूर झाले होते. परंतु आता मात्र इथे गोलंदाजाचं कौतुक करणं गरजेचं आहे. ज्यानं मात्र अफलातनं गोलंदाजी केली. जरी
समोर इथे मात्र धावा कमी असल्याने तरी सुद्धा आम्ही इथून संघर्ष करू शकतोय आणि तो संघर्ष मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय। नक्कीच यावेळेस पुनंदा जर आपण पाहिलं तर आउटसाइड ऑप्शन म्हणून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेण्यात आला। त्याचवेळेस आणखीन एक खराब बॉल आपल्याला पाहायला मिळतो, व्हाइट बॉलचा इशारा येतोय। व्हाइट बॉलच्या इशाऱ्यानंतर धावफलक पुढे सरसावलंय आणि धावफलकावरती धावसंख्या जाऊन पोहोचली तब्बल 5 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात। उद्याच्या दिवसामध्ये खऱ्या अर्थानं सर्वांच्या नजरा कोणाकडे असतील, पुणाडे गाव असेल, पुणाडे वाडे असेल, कर्णधार रोहन कोरपेकडे आपल्याला पाहायला मिळतील। कारण की का गतवर्षामध्ये ज्यानं अर्धशतक झळकवलंय पुणंदा गोलंदाजी मागवरती गोलंदाज दाखल झाला। अमन पवारचा हा बॉल देखील फटकायतो आणि केत सकपाल याच्या बॅट पण चेंडू डीप पॉइंट रिजन मध्ये सी मारे का पार मिळतोय चौकार डीजे। ज्यावेळेस कमबॅक केलं होतं परंतु अंपायर सरांचा इशारा येतो, इट्स अ व्हाइट बॉल, आणखीन एक खराब बॉल येतोय। या खराब बॉलच्या मदतीने धावफलक पुढे सरसावेल। 10 धावा धावफलकावरती आल्यात, 10 धावा धावफलकावरती आलेल्या आपल्याला पाहायला मिळतात। एकंदरीत जर आपण विचार केला तर आपल्याकडे धावा खूप कमी आहेत, धावा रोखत असताना इथे मात्र धावा खर्च करतोय अमन पवार हा गोलंदाज। यावेळेस अंकित सिकपळनं हलक्या त्यानं स्टेअर केलं, मिडॉनचा क्षेत्ररक्षक चेंडूवरती आला, ज्यानं मात्र चेंडू अडेक सिंगल कम्प्लीट करण्यात आल्या। या सिंगलच्या मदतीने धावफलक जर आपण पाहिलं तर धावफलकावरती धावा पाहायला मिळतात तब्बल 11 धावा धावफलकावरती आलेल्या आपल्याला पाहायला मिळते। षटक क्रमांक पहिलं इथे संपलंय, पहिल्या 6 चेंडूंचा पहिल्या पिवन पॉवर प्लेच्या षटकाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपलाय आणि गोलंदाजानं मात्र अमन पवार या गोलंदाजानं तब्बल धावा खर्च केल्यात, तब्बल 11 धावा खर्च केलेल्या आपण पाहिल्यात। अठरा चेंडू आणि विजयासाठी तब्बल 9 धाव्याची गरज असणार आहे। गोलंदाजी मागवरती गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय स्वतः संघाचा संघनायक निलेश मोरे आपल्याला पाहायला मिळतोय। निलेश मोरे गोलंदाजीला आलाय दुसरं षटक हतळण्यासाठी। 18 चेंडू आणि विजयासाठी 9 धाव्याची गरज आहे। समोर बॅटर अनिकेत सकपाळ, ज्यानं मागील मॅचचा मॅन ऑफ द मॅच हकदार ठरलेला हा फलंदाज अनिकेत सकपाळ स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळतो। बॅटनं ऑनसाईडला खेळला डीप स्कोर लेग रिझनमध्ये इथे मात्र क्षेत्ररक्षकानं चेंडू अडवला, त्या दरम्यान 2 धावा धावफलकावरती अर्जित करण्यात आल्या। त्या दुहेरी धाव्याच्या मदतीनं धावफलक पुढे सरसावलं आणि धावफलकावरती धावसंख्या जाऊन पोहोचले तब्बल 13 धावा धावफलकावरती आल्यात। इथून जर अनिकेत सकपाळनं विजयी फटका मारला तर समय इलेव्हन पुणे यांच्या माध्यमातून तब्बल 200 रुपयाचा कॅश प्राईज असणार आहे। यावेळी संपासरांचा इशारा, इट्स अ व्हाइट बॉल, व्हाइट बॉलचा इशारा येतोय। व्हाइट बॉलच्या इशाऱ्यानंतर धावफलक पुढे सरसावेल, धावफलकावरती धावसंख्या जाऊन पोहोचली आहे तब्बल 14 धावा धावफलकावरती आल्यात। 14 धावा धावफलकावरती आल्यात, एक गडी मैदानाच्या आतमध्ये बाहेर परतलेला आपण पाहिला मयूर दाडवे, याला मात्र परतत असताना पाहिला 6 धाव्याची गरज आहे। पदत आली त्याचा वापर केला होता परंतु अतिशय वेगवान चेंडू हतळला गोलंदाज निलेशनं। निलेशनं मात्र जबरदस्त गोलंदाजी केली या षटकामध्ये। इथे मात्र अनिकेत सकपाळ या फलंदाजाला रोखलं, अनिकेत सकपाळ सुद्धा जबरदस्त खेळ आजच्या दिवसामध्ये करत असताना पाहायला मिळतोय। अनिकेत सकपाळच्या बॅटमध्ये एक चौकार आला, एकंदरीत 4 चेंडू त्याने 4 चेंडू खेळलेत आणि तब्बल 8 धावा त्याच्या बॅटमध्ये आलेला आपण पाहिलात गोलंदाज निलेश मोरे। यावेळेस मोठा फटका येतो, विजयी फटका येतो बॅट्समन अनिकेत सकपाळच्या बॅटमधनं। कॅमेरामन मेहरान थँक्यू डीजे।